आता वळूया टॉप 9 राजकीय बातम्यांकडे. भाजपकडून आज नववी उमेदवारी यादी जाहीर होणार. सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती. ठाणे विभाग भाजपसाठी महत्वाचा. ठाणे विभागामध्ये भाजप एक पक्ष प्रमुख पक्ष. फडणवीसांचं सूचक वक्तव्य. भाजपचा ठाणे लोकसभेवर दावा असल्याची चर्चा. संपूर्ण ठाणे विभागामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक प्रकारे ठाणे विभाग जो आहे हा भारतीय जनता पक्षाकरता एक अत्यंत महत्वाचा विभाग आहे. पंतप्रधान मोदींची आज रामटेकमध्ये जाहीर सभा. रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची जाहीर सभा. मुख्यमंत्री शिंदेकडून मोदींच्या रामटेक सभास्थळाची पाहणी. पाऊस पडल्यानं सभास्थळातील नियोजनाचा शिंदेकडून आढावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर. सकाळी नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठका. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या रामटेकमधील सभेला उपस्थित राहणार. मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंकडून भूमिका जाहीर. लोकसभा निवडणूक लढवणार नाही, विधानसभेच्या तयारीला लागा. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना. मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा. सारे मिळून आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संकल्पबद्ध होऊ. महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट.